नांदेड़ लोकसभा मतदार संघ में कुल 23 उम्मीदवार इंतखाबी मैदान में अपनी किस्मत आजमाएंगे। पर्चे नामजदगी वापस लेने के आखिरी दिन 66 में से 43 उम्मीदवारों ने अपने अर्ज वापस लिए, जिसके बाद कुल 23 उम्मीदवार इंतखाबी मैदान में सरगर्म हैं। नांदेड़ मतदार संघ से इलेक्शन लड़ने वालों में भारतीय जनता पार्टी से प्रताप पाटिल चिकलीकर, इंडियन नेशनल कांग्रेस से वसंतराव चौहान और वंचित बहुजन आघाड़ी से अविनाश भोसीकर का नाम काबिले जिक्र है। जुमला उम्मीदवारों की तादाद और इन्हें हासिल शुदा चिन्ह व इलेक्शन की सरगर्मियों को लेकर चीफ इलेक्शन ऑफिसर और जिला कलेक्टर अभिजीत राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर अधिक जानकारी दी। जिला कलेक्टर ने अवाम से अपील की कि वो जमहूरियत के इस त्यौहार को ज़रूर मनाएं और अपने वोट का इस्तेमाल करें। इस मौके पर लॉ एंड ऑर्डर, आचार संहिता और 16 मार्च से मुख्तलिफ डिपार्टमेंट में होने वाली कार्रवाइयों और इलेक्शन की तैयारियों के बारे में जानकारी दी गई। निश्चितपणे आता मतदारांची यामध्ये महत्त्वाची जबाबदारी आहे की हे सर्व जे मतदानासाठी जे काही निवडणुकीसाठीचे सगळे जे प्रयास सुरू आहेत यासाठी आहेत की आपल्या मतदारांना त्यांचं मत देण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या स्वप्नातील उज्ज्वल भारत निर्माण करण्याची संधी मिळावी। त्या अनुषंगाने दिनांक 26 तारखेला हिंगोली आणि नांदेड लोकसभा क्षेत्रात जेही आपल्या जिल्ह्यातील मतदार आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मतदानासाठी बाहेर यावं। त्याचबरोबर दुसरी एक जबाबदारी अशी राहील की उमेदवाराचा किंवा त्याच्या प्रचारकांचा हक्क असतो की त्यांना मतदानापर्यंत पोहोचायचं असतं, त्यांचा प्रचार करायचा असतो, यामध्ये कुठल्याही कारणाने कोणी आडकाठी आणू नये याविषयी मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा निर्देश दिलेले आहेत। आणि प्रचाराचा हक्क हा प्रत्येकाला आहे, जर कुठल्या संघटनेच्या किंवा कोणा कुठल्या गावाच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या सनदशीर मार्गाने मांडाव्यात। मात्र अशा प्रकारचं कुठलंही हत्यार जर केलं की कुठल्याही प्रकारे कोणाला प्रचारामध्ये बाधा केली किंवा काही अडचण केली तर मात्र आपल्याला त्यामध्ये कारवाई करावी। सर, दुसरे